सवंतपूर तालुका पलूस येथील प्रयोगशील शेतकरी जयकर राजाराम माने यांनी सलग 9 वर्ष प्रयोग करून काळ्या द्राक्षेची ब्लॅक क्वीन बेरी ही नवीन जात विकसित केली आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने त्यांना प्रमाणपत्रही दिले आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत. माने यांनी 15 ते 20 वर्षात शेतात माणिक चमन, सरिता, काजू, सुपरसोनाका, कृष्णा अशा विविध जातींच्या द्राक्षाचे उत्पन्न घेतले. वर्षभर लागणाऱ्या औषधांपेक्षा टॉनिकचाच खर्च जास्त होत होता. हे परवडत नसल्याने रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात विकसित करण्यास 2012 पासून सुरुवात केली. सुरुवातीला द्राक्षवेलीच्या एका काडीवर प्रयोग केला. जंगली द्राक्षवेलींवर वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या द्राक्षवेलीचे डोळे भरले. नवीन जात विकसित झाल्याची खात्री 2019 मध्ये पटल्यानंतर परिसरातील बागायतदारांना ही काळी द्राक्ष दाखवली. नंतर 3 एकरामध्ये नवीन जातीची लागण केली. या नव्या जातीला मित्रांच्या मार्गदर्शनाने ब्लॅक क्वीन बेरी असे नाव दिले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या दिल्ली येथील सदस्यांनी सलग 3 वर्ष भेट देऊन या द्राक्षांचा अभ्यास केला. नवीन जातीचे 20 ते 30 नमुने घेऊन तपासणी केली. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2022 रोजी NRC ने या जातीला प्रमाणपत्र दिले. जयकर राजाराम माने, मुक्काम पोस्ट सावंतपूर, तालुका पलूस. मी साधारणपणे 35 वर्षे झालं ह्या द्राक्ष शेतीत आहे. तर बऱ्यापैकी ह्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणात मी द्राक्ष तर वाढवलं नव्हतं. सुरुवातीला भीती वाटायची या वातावरणाची, बाकीच्या बाजारभावाची. त्याच्यामुळे मी ऊस शेती, भाजीपाला शेती केली. आणि त्याच्यानंतर असं वाटायला आलं की ऊस शेतीत पाण्याचा अपव्यय, बाकी मार्केटिंग आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू मी बागेकडेच लक्ष दिलं. बागेकडे लक्ष देत असताना बऱ्यापैकी उत्पन्नाच्या दृष्टीने मी बरेच प्रयत्न केले. बागा फिरलो, भाग फिरलो आणि लोकांचं अनुकरण करतो. सुरुवातीला त्यात बऱ्याच वेळा नुकसान होत गेलं आणि मग कळालं की आपल्यात काय आहे हे आधी शोधलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी म्हणून मी स्वतःचा अभ्यास करायला चालू केलं. बाकीच्या ह्याच्यात काय व्हायचं की दावणी आला का आला ह्याच्या पाठीमागं मी लावलं. दावणीवर औषध नाही मारलं, मी अगोदर दावणी का आला ह्याचं आधी उत्तर बघितलं आणि मग मला बऱ्यापैकी ही शेती सोपी वाटायला लागली. तसंच बाकीच्या रोगाच्या बाबतीत, किडींच्या बाबतीत लाईट ट्रॅप बसवले आणि इतकं सोपं सोपं होत गेलं की आता वाटायला लागलं की द्राक्षबाग एक माणूस 50 एकर सुद्धा आरामशीर हॅन्डल करू शकतोय. तर ही द्राक्षबाग करत असताना बऱ्याच वेळा अशा काय अडचणी आल्या मार्केटच्या दृष्टीनं की मार्केटमध्ये लांब द्राक्षे पाहिजेत, खायला क्रंची पाहिजेत आणि सहज कलर शुगर असणारी. आणि मग ह्याच्यासाठी काय व्हायला लागलं की बाकीचे कंपनीवाले किंवा दुकानवाले म्हणा हे स्टिम्युलंट, ते तुमचे टॉनिक, ह्याच्यासाठी कमीत कमी 50-60 हजार रुपये खर्च करायला लागलं म्हणजे शेतकऱ्यांना. आणि मग शेतकरी जाहिरातीच्या पाठीमागे लागून असा अवास्तव खर्च करायला लागला ही मला बरं वाटलं नाही. आणि मग असं वाटायला लागलं की ज्या वनस्पतीचं किंवा ज्या प्राण्यांचं जी कॅरेक्टर असेल त्या पद्धतीनेच ते जाणार. आणि मग मला असं वाटायला लागलं की द्राक्ष अशी असावी की लांब पण असावी, त्याला गर असावा, कलर चांगला असावा आणि अट्रॅक्टिव्ह दिसावी. आणि मग त्या दृष्टीने मी प्रयत्न करत गेलो आणि 2012 साली असं डोक्यात एक फिट वेड बसलं की आपण जी मार्केटला पाहिजे, जी लोकांची गरज आहे ती आपण पूर्ण करायची. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला लागलो. नशिबानं मला 2014-15 दरम्यान त्याचा रिझल्ट चांगला आला आणि मला जी अपेक्षित होतं त्या पद्धतीनं द्राक्षेचं उत्पादन मी बऱ्यापैकी घेतलं. आणि मग जरा कॉन्फिडन्स वाढला. 2018 पर्यंत मी चांगलं त्याच्यात बऱ्यापैकी सुधारणा केल्या. आणि 2019 दरम्यान माझे एक मित्र आले होते, आशिष काळे सोलापूरचे, हे ब्लॅकचे जनक थोडक्यात, नानासाहेब काळेंचे पुतणे. आणि तिने मला गायडन्स केला आणि ते म्हणले की ही व्हरायटी ही जगात 1 नंबर नाव काढणार आहे आणि तू ही पेटंटसाठी ह्याला अर्ज कर. मला ह्यातलं काही माहिती नव्हतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मग NRC ला कॉन्टॅक्ट केला. डॉक्टर सोमकोर आले, डॉक्टर रोशनी समर्थ आल्या, तिने त्याच्या ट्रायल घेतल्या आणि बऱ्यापैकी हे सगळं बघितल्यानंतर ते इतके भारावून गेले की वा, म्हणजे त्यांनी त्यांच्या तोंडात आलेला वा ही मला ती शाबासकी होती. आणि त्या ह्यानं मी इतका मग पुढं स्पीडनं कामाला लागलो. 2019-20 दरम्यान जरा कोरोनात नुकसान झालं, त्यावेळेला वेळ पण मिळाला मला. बऱ्याच चढ उताराचा अनुभव आला, वातावरण वर खाली झालं. ह्याच्यात मी मग साधारण 20 दरम्यान NRC ला बऱ्यापैकी मग अटॅच झालो आणि त्या लोकांनी इतकं सहकार्य केलं. इथं पोलीस विभागातले सुद्धा पटकुरे साहेब असतील किंवा यादव मॅडम असेल, ह्या लोकांनी मला इतकं मोलाचं सहकार्य केलं, ज्या त्यावेळेला येऊन मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे मी मग NRC ला ते पेटंटसाठी ते अर्ज दिला.
तर त्यावेळेला मी आमचे कुलस्वामी कुलदैवत ज्योतिर्लिंग केदार नावाने मी ती व्हरायटी लॉन्च करायचं असं माझ्या डोक्यात आलं की देवानं दिलंय आपल्याला देवाच्या नावानंच द्यायचं म्हणजे त्या नावानंच हे करायचं. आणि ही ज्यावेळेला मी नाव एनआरसीला असं असं सुचवलं त्यावेळेला ते काय म्हणले की व्हरायटी ही एकदम स्ट्रेचेबल आहे आणि ही एक्सपोर्टसाठी चालणारी व्हरायटी आहे आणि तुम्ही एक काम करा म्हटलं ह्याला इंग्लिश लुकचं नाव द्या पनीर पॅकिंगमध्ये बसणारी व्हरायटी. त्यावेळेला मग मी ते नाव आता कसं करायचं देवाच्या नावानं जर चालू केलंय देवानं दिलेली देणगी आहे आणि त्यांना विसरायचं नाही तिथं विसरलं तर म्हटलं आपण याच्यात बऱ्यापैकी नापास होणार म्हणून मी ठरवलं. आणि मग इथं चव्हाण सर म्हणून आहेत योग शिक्षक त्यांना म्हटलं सर अशा अशा अडचण आल्या आणि मला म्हटलं ही नाव चेंज करायचं नाही तर म्हटलं का काळजी करताय. मग त्यांनी मला एक दोन तीन नावं सुचवली नको म्हटलं मग माझ्या ग्रामदेवतेचं नाव पण त्यात आलं पाहिजे निनाई आणि केदार हे पण नाव आलं पाहिजे त्यामुळे तिने मग KWIN क्वीन क्वीनबेरी ब्लॅक क्वीनबेरी असं नाव सुचवलं आणि बऱ्यापैकी त्या नावानं ही रेडिएशन झाली. तर हे व्हरायटी काढण्यामागचा उद्देश माझा शेतकऱ्यांसाठी होता बऱ्यापैकी ही शेतकऱ्यांसाठी काढलेली व्हरायटी आहे मला ह्याच्यातनं काही पैसे मिळवायचे नाहीत काड्या विकायच्या नाहीत मी ही लोकांसाठी देवानं दिलेली देणगी आहे ही लोकांसाठी अशीच द्यायची आहे त्यामुळं बऱ्यापैकी यावं. आता बऱ्याच स्टेजेसमध्ये माझ्याकडे दोन तीन स्टेजमध्ये प्लॉट आहेत बघावं साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात ह्याचं हार्वेस्टिंग येईल किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यामुळं लोकांनी यावं बघावं थोड्या थोड्या नेऊन ट्रायल घ्याव्या आणि नंतर मग प्लॉट लावावेत